बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यामधील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी मानव विकास योजनेअंतर्गत बसची योजना अंमलात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. विद्यार्थिनींना सोयी सुविधा देणं हेच धोरण असेल तर प्रत्यक्षात मात्र ही योजना विद्यार्थ्यांपर्यंत खरंच पोहोचते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. पाहूयात या संबंधीचा एमकेएन मराठीचा स्पेशल रिपोर्ट. तालुक्यातील जानेफळ ते देऊळगाव साकर्षा या मार्गासाठी मानव विकास अंतर्गत मुलींना जाण्यासाठी बसची सुविधा असते, पण या विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतो, तोही जीव घेणा. मानव विकास योजनेअंतर्गत ज्या बस या विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिल्या जातात त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थिनींना प्रवास करावा लागतोय. या योजनेअंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या बसची संख्या कमी असल्यानं तब्बल 3 विद्यालयातील विद्यार्थिनी एका बसमध्ये कोंबून जीवघेणा प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. मानव विकास जी योजना आहे तर ही मुलींकरता आहे, आणि ज्या गावाला बस जात नाही अशाच गावातून मुलींची शाळेमध्ये ने आण करत असते ही बस. परंतु आमच्या परिसरामध्ये ज्या गावामध्ये जे 3 हायस्कूल आहेत तर त्या 3 हायस्कूलमध्ये मुलींची संख्या ही खूप आहे, आणि अर्थातच मानव विकासमधून प्रवास करणाऱ्या मुलींची संख्या पण खूप आहे. जेव्हा या गाड्या येतात तेव्हा या गाड्यांमध्ये ज्या मुली बसतात तर त्या मुलींची संख्या जास्त असल्यामुळे गर्दी होते आणि कदाचित चेंगराचेंगरी पण होऊ शकते. तर हा संभाव्य धोका लक्षात घेऊन आम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मेहकर शाखेने जास्त ज्यादा बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी ही माझी नम्र विनंती. 239 विद्यार्थिनी असल्यानं शालेय प्रशासन सुद्धा हतबल झालाय. वारंवार विनंती करून संबंधित आगार व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं हा जीवघेणा प्रवास मुलींना करावा लागतोय. त्यामध्ये सरस्वती विद्यालयातील 158, कन्या विद्यालयातील 19 आणि शिवाजी विद्यालयातील 64 अशा एकूण 239 विद्यार्थिनी प्रवास करतात. शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये म्हणून ही योजना अंमलात आणली गेली, पण आताची परिस्थिती पाहता नक्की ही योजना कितपत फायदेशीर आणि हा प्रवास कितपत सुखकर आहे याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. मानव विकास मिशन अंतर्गत वर्ग 8 ते 12 मुली प्रवास करतात. जानेफळवरून 2 रूटला मुली शिक्षणासाठी येतात, एक जानेफळ ते देऊळगाव साकर्षा रूट, त्याचप्रमाणे जानेफळ ते अमरापूर बस अमरापूर रूट, या 2 रूटला मुली शिक्षणासाठी ये जा करतात. तर जानेफळ ते देऊळगाव साकर्षा या रूटवर 158 मुली प्रवास करतात वर्ग 8 ते 12 एका बसमध्ये आणि ही संख्या पाहता त्या बसमध्ये विद्यार्थ्यांची जी क्षमता आहे ती जास्त आहे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवास करतात, त्यामुळे त्यांच्या जीवितवाला त्या ठिकाणी धोका येण्याची शक्यता. आता एका शाळेच्या म्हणजे तुमच्या शाळेच्या 158 अशा परिसरात आणखी 2 शाळा आहेत आपल्या, त्यामधल्या मुली आणखी जर आपण टोटल लावलं तर ही अतिक्षमता झाली तिथे, तर त्या ठिकाणी आपण मागणी केली नाही का? बऱ्याच वेळेला माननीय शिक्षण अधिकारी पंचायत समिती मेहकर आणि आगार प्रमुख मेहकर यांच्याकडे लेखी स्वरूपात सूचना वजा तक्रारसुद्धा त्यांच्याकडे दिलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत समांतर बस सुरू झालेली नाही. किती दिवस झाले तुम्ही त्यांना वेळोवेळी असे अर्ज दिलेले आहेत? सुरुवातीपासून ज्यावेळेला आपला पट निश्चित होतो की सप्टेंबरला ज्यावेळेला त्यांना जे विद्यार्थी आहेत त्यांचं एक पत्र दिलं होतं, मध्यंतरी सुद्धा त्यांना पत्र दिलं आणि आता काल 12-12 सुद्धा त्यांना पत्र दिलं. आपल्या शाळेमध्ये परिवहन समिती असतात ना, त्यांचं काय कार्य आहे? परिवहन समितीचं कार्य वेळोवेळी त्यांना अशा प्रकारची जर अडचण निर्माण झाली तर त्यांना सूचना करणे, त्याचप्रमाणे या मुलींना शाळा ते घर आणि घर ते शाळा हा प्रवास सोयीस्कर व्हा या दृष्टिकोनातून परिवहन समिती कार्य करते. तुमची मागणी काय असेल? आता हीच मागणी आहे की त्या एका बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बसत असल्यामुळे समांतर बस सुरू व्हावी अशी आगार प्रमुख आणि माननीय DO साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. बस आली रे म्हटलं की विद्यार्थिनींची धावपळ सुरू होते आणि आपल्याला जागा मिळेल या आशेनं विद्यार्थिनी बसकडे धावतात. बसमध्ये चढताना गर्दी जास्त प्रमाणात असल्यानं त्यांना तारेवरची कसरत करावी लागतीये. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थिनी दूरचा प्रवास करून शिक्षण घेण्यासाठी येत असतात त्यांना शिक्षण तर मिळतं, पण शिक्षणाच्या बदल्यात असा जीवघेणा प्रवास करावा लागत असेल
तर त्याचा फायदा काय असा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला. या विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेऊन आगार व्यवस्थापक आणि इतर प्रशासन लक्ष घालून त्यांची समस्या सोडवेल का की एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर त्यांना जाग येईल हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.